नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी ऋतुजा, चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। आज पुन्हा दुसऱ्या दिवशी भारती हॉस्पिटलचं स्टाफचं आंदोलन सुरूच आहे। नर्सेस आणि ब्रदर यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे भारती हॉस्पिटल मधील 100 हून अधिक नर्सेस आणि ब्रदर यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे। हॉस्पिटल मॅनेजमेंट विरोधात हे आंदोलन असून काम बंद करून गेट समोर नर्सेस आणि ब्रदर आले आहेत। कोविड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या स्टाफला क्वारंटाईनची व्यवस्था रुग्णालयाने करून द्यावी। ड्युटीची वेळ 7 तासावरून 8 तास केली आहे, ती परत 6 तास करावी। कोविड रुग्णाच्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्यातील स्टाफ हा कोरोना पॉझिटिव्ह होत आहे, मात्र या स्टाफला उपचारासाठी पैसे मोजावे लागतात, तरी स्टाफचा उपचार खर्च देण्यात यावा। कमी पगारात स्टाफ काम करतोय, त्यांचा पगार वाढवावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन केले आहे। राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या संस्थेचं हे भारती हॉस्पिटल आहे। मी भारती हॉस्पिटलमध्ये काम करत असून आमची काल पूर्ण मागण्या करतो असं त्यांनी बोलले होते मॅनेजमेंटवाल्यांनी, पण आता ते मॅनेजमेंटवाले ते गोष्टी करायला नकार देत आहेत। आम्ही आत्ता सगळे महाराष्ट्र स्टेट युनियनतर्फे त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल आम्ही त्यांचं पहिला धन्यवाद देतो त्यांच्यासाठी आम्ही। तर आज काल आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की 6 तास तुमची ड्युटी केली जाईल कोरोनाच्या बाबतीत, आणि स्टे तिथं दिला जाईल, खाणं पिणं दिलं जाईल असं सांगितलं होतं। तर आत्ता मॅनेजमेंटवाल्यांनी आम्हाला दुपारी 1:30 त्यांनी आम्हाला सर्क्युलेशन पाठवलेलं आहे की तुम्ही कोरोनाच्या ड्युटी तुम्हाला 6 तासाची केली जाईल व 7 तास तुम्हाला कोरोनाची ड्युटी केली जाईल, आणि त्यामध्ये जेवण खाणं आणि क्वारंटाईन तुम्हाला तिथं केलं जाईल असं त्यांचं सर्क्युलेशन आलेलं आहे। आणि प्लस त्यांनी असं बोललेत की 7 तास ड्युटी करायची, एक दिवस तुम्ही घरी जायचं आणि 9व्या दिवशी परत जॉईन व्हायचं असं त्यांनी सांगत आहेत। पण आम्हाला ह्या गोष्टी मान्य नाहीत। पगार वाढ देतो बोलले होते काल, तेही देण्यात त्यांनी नकार दिलेले आहेत। आणि जसं महाराष्ट्र युनियन स्टेटचे जे लोक आलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सगळेजण मिळून आमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही असं बोलून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे। जर यांना अशी ट्रीटमेंट देत असतील तर बाकीच्या नर्सेसना कसं ट्रीटमेंट देत असतील हे तुम्हीच आम्हाला सांगायचं आहे। आणि आता आम्हाला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही सगळे आम्हाला सपोर्ट करा अशी आमची सगळ्यांच्या नर्सेसतर्फे सगळ्यांची आमची एक इच्छा आहे, म्हणून आम्ही हे सगळं करत आहोत। त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं प्रायव्हेट लिमिटेड असल्यामुळं आम्ही ह्या त्यांच्या गोष्टी मान्य करणार नाही असं त्यांनी बोलत आहेत। पण जर त्यांचं म्हणणं असं असते की गव्हर्नमेंट थ्रू त्यांना गव्हर्नमेंटचे ज्या नर्सेस आहेत त्यांना 35,000-40,000 असा पेमेंट दिला जातो, त्यांना 50 लाखाचा विमा उतरवला जातो, प्लस त्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टी व्यवस्थित पुरवल्या जातात, हाय प्रोटीन डाएट दिलं जातं। तसं या भारतीय हॉस्पिटलमध्ये असं काहीही केलेलं नाही, फक्त नर्सेसच्या गळा दाबून फक्त आपण सेफ राहणं एवढंच ह्यांनी करत आहेत। याच्याबद्दल आम्ही सगळेजण आम्ही तुम्हाला प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा। जेवण मिळत नाही, नाश्ता उपलब्ध नाही, आम्हाला जेवणाच्या लिस्ट मधून वगळण्यात आलेलं आहे, आम्हाला परत जेवण त्यांच्याकडून मागून घ्यायला येते। प्लस नाश्ता आणि जेवण इतकं निकृष्ट प्रतीचं देतात, ती खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही स्टाफची। म्हणजे हाय प्रोटीन डाएट त्यांनी कुठून बोलवतात आम्हाला, कसल्याच प्रकारचं नाही। चिकन मटनच्या नावाखाली तुम्ही अंडी आम्हाला देताय, स्टाफ कसा जेवतोय, त्याची कुणीच काळजी घेतलेली नाही आहे आजपर्यंत। तुम्ही बारीक बारीक निडर व्यवस्थेमधून शोधून काढताय, 3-3 बॉक्स जेवण व्यस्त होतंय, ह्याच्याकडे लक्ष नाही आहे का मॅनेजमेंटचं? काय करते मॅनेज
घेतलं तुम्ही हे चुकीचं आहे. स्टाफला व्यवस्थित जेवण हे गेलंच पाहिजे. नमस्कार, मी तेजस कागवाडे, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन सांगली जिल्ह्याचा सचिव आहे. आज आपण या ठिकाणी पाहत आहात की भारती हॉस्पिटल जे या सगळ्या काही नर्सेस आहेत त्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आज गेटच्या बाहेर आलेल्या आहेत. कारण काल दिनांक 28 तारखेला हॉस्पिटल प्रशासनानं जे काही सगळ्या नर्सेसला आश्वासन दिलं होतं की क्वारंटाईन तुम्हाला केलं जाईल, त्या क्वारंटाईन पिरियडमध्ये ज्या काही खाण्याच्या सुविधा असतील, राहण्याच्या ज्या काही सुविधा असतील त्या चांगल्या प्रकारच्या दिल्या जातील असं काही त्यांनी आश्वासन दिलं होतं. तर त्याचबरोबर ज्या काही आणि विविध मागण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं, तर या सगळ्या मागण्यांवरती त्यांनी आजपर्यंत आताही कानाडोळा केलेला आहे. आणि त्यांनी जो काही गैरकारभार चालवला आहे त्यामुळे प्रत्येक नर्सेच्या मनामध्ये मॅनेजमेंटप्रती अविश्वास निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी खाली एकत्रित येण्याचं ठरवलेलं आहे. आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत आम्ही या सगळं काही शासनांसमोर मांडत आहोत. शासनाने यामध्ये दखलअंदाजी करून सर्व काही नर्सेसच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यावर जो काही अन्याय होत आहे तो दूर करण्यासाठी सहकार्य करावं अशी मी शासनाला विनंती करत आहे. नर्सेस वास्तविकता आजपर्यंत अनेक लोकांचे लाखो लोकांचे जीवदान देण्यासाठी आरोग्यदान देण्यासाठी त्यांचे हात पुढे असतात, पण आज त्यांचे हात कापले जाण्याचे प्रकार ह्या प्रशासनानं चालवले आहेत. अशा प्रकारच्या गैरकृत्य करून आम्हा प्रत्येक नर्सवरती ते अन्याय करत आहेत. आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित मिळून या अन्यायाच्या विरोधात लढायला उभं राहिलेलो आहे. आणि महाराष्ट्र स्टेट नर्सेस प्रायव्हेट युनियन या प्रत्येकाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. मी सगळ्यांना ग्वाही देत आहे.